नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी शांतीपूर्वक 58 मोर्चे काढले, यानंतर दुसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात आली। शांतीपूर्वक मुखमोर्च्यानंतर फोक मोर्चाची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली। यानंतर औरंगाबाद शहरामध्ये काकासाहेब शिंदे या नावाच्या मराठा तरुणाने जलसमाधी घेतली। मराठा समाज आक्रमक झाला, याचा परिणाम पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे मराठा समाजाला बंदची हाक देण्यात आली। कारण काय? किनगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले। काकासाहेब शिंदे बंदच्या हाकेला सुपूर्त प्रतिसाद मिळाला। हॉटेल्स मार्केट लाईन कडकडीत बंद ठेवण्यात आले होते, तसेच विद्यालय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते। काकासाहेब शिंदे यांना किनगावच्या सावरकर चौकामध्ये मराठा समाज बांधवाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। मराठा क्रांती मोर्चा बंदला भारिप बहुजन महासंघ जाकेर भाई मित्र मंडळ ॲडव्होकेट आरिफ देशमुख यांनी जाहीर पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला होता। किनगावहून आमचे प्रतिनिधी असलम शेख, किनगाव लातूर। भ्रम पसरवला आहे की राज्य घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे की 50% वर आरक्षण देता येत नाही। आताच माझे मित्र ॲडव्होकेट ओम जाधव यांनी सांगितलं की तामिळनाडूमध्ये 68% आरक्षण आहे। खरं आहे, तामिळनाडूमध्ये 68% आहे, केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये सुद्धा 69% ह्याच्यामध्ये आरक्षण आहे। मग महाराष्ट्रामध्ये का एवढं आरक्षण दिलं जाऊ शकत नाही? तर त्याला एक कारण आहे, बापट आयोग, खत्री आयोग हे दोन आयोग आणि आणखीन एक आयोग होता, त्याचं नाव नाही मला आठवत आता, पण या आयोगांच्या कारण तिथल्या राज्य सरकारनं एक कोर्टा सुप्रीम कोर्टाला विनंती केली। आता आपण शिक्षणामध्ये आलो आहोत, या सगळ्या गोष्टी असतानाही सरकार आपल्याला आरक्षण देत नाही, कारण त्यांना आपल्याला या समाजातला प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये त्यांना येऊ द्यायचं नाही। आणि आता या एक वेगळं राजकारण या ठिकाणी होऊ लागलेलं आहे। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण जी आपली जात ही लढवाया आहे तो क्षत्रिय आहे।